नमस्कार मित्रांनो, मी निकुमार तुमच्या सेवेत पुन्हा एकदा हजर आहे तुमच्या आपल्याच यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फ्री ऑनलाईन एज्युकेशन। या लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी 5 अशा टिप्स घेऊन आलेलो आहे ज्या की रामबाण इलाज आहेत इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी। म्हणजे एका महिन्याच्या आत इंग्रजी बोलायला लागाल तुम्ही छान पद्धतीने तेही। चला त्या 5 टिप्स जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की माझा एक मित्र होता आणि त्या मित्राने पोहायचं ठरवलं होतं, पण पोहण्यासाठी त्याने चांगला एक ट्रॅक, तो जो सूट असतो तो घेऊन आला आहे। त्यानंतर पोहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याने खरेदी केल्या। त्यानंतर त्याने तसा डायटिंग प्लॅन पण केला आणि दररोज तो ना ज्या ठिकाणी तलाव आहे किंवा जिथं पोहण्याचं काही पाणी वगैरे आहे ना पोहण्यासारखं, त्या ठिकाणी किनाऱ्यावर तो रोज जायचा, रोज दुसऱ्यांचं पोहणं बघायचा आणि म्हणायचं मला पोहणं कधी येईल। म्हणजे त्याने तयारी खूप केली, पण ॲक्च्युली मग मी त्याला सांगितलं की हे पोहणं कशा प्रकारचं, म्हणजे तू पोहण्याचं कधी म्हणजे प्रयत्नच केला नाही पाण्यात उतरायचा, त्यामुळे तुला पोहता येणं शक्य नाही। मग पाणी किती आहे हे विचार न करता थोड्याशा पाण्यात का होईना आपण जेव्हा उतरतो आणि त्यावेळेस आपण छोटं थोडं थोडं पोहायला लागतो आणि नंतर आपल्याला पोहता येतं, असंच एकदम इंग्लिशच्या बाबतीत आहे। जे की इंग्रजी बोलणं मला शिकायचं त्यासाठी आपण ग्रामरचे बुक आणतो, इंग्लिश स्पीकिंगचे बुक आणतो, खूप सारे इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स तुम्ही जॉईन केलेले असाल पण इंग्रजी बोलता आली नसेल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे जे आहेत ना पोहण्यासाठीचं, आपण एक सुरुवातीला तयारी केली पण सराव केला नाही। म्हणजेच काय, तर आपण इंग्रजी बोलण्याचा सराव केला पाहिजे। ज्यावेळेस आपण बोलायला लागतो ना त्यावेळेस आपण इंग्रजी खरं बोलू शकतो। म्हणजे आता मराठी भाषा येते आणि इतर भाषा म्हणजे इंग्रजी भाषा येत नाही, यात काही म्हणजे असं विचित्र नाही किंवा स्ट्रेंज असं काही नाही की आपल्याला इंग्लिश आलीच पाहिजे, पण हे एक स्किल आहे, आलं की चांगलंच असतं। म्हणून मराठीचा तर आपल्याला अभिमान आहे, सगळ्यात जास्त अभिमान आपण मराठी नाही तर प्रत्येक लोकांना आपल्या आपल्या जे बी नेटिव्ह लँग्वेज असते तिचा अभिमान असतोच। पण एक नवीन भाषा शिकणं म्हणजे एक स्किल डेव्हलपमेंट करणं आणि ती आली म्हणजे एक छोटंसं आपल्याला स्वतःचा आत्मसन्मान आपला वाढतो। ठीक आहे, आता ते करण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे प्रॅक्टिस म्हणून आपल्याला काय करता येईल। सगळ्यात पहिले आपण जे विचार करतो आहे, आपण रोज आपण काहीतरी बोलतो मला आता हे करायचं आहे, मी समजा आता व्हिडिओ बनवायचा, कशावर बनवायचा, केव्हा बनवायचा, कोणते लोक टार्गेट करायचे, कोणाशी काय संवाद, लोकांना काय समजेल काय समजणार नाही, मग ते कसं समजून देऊ, या सगळ्या गोष्टी समजा मी विचार करतो। त्याच पद्धतीने तुमचं काहीतरी वेगळं रुटीन असेल, त्या रुटीननुसार तुम्ही विचार करत असता। विचार करणं ही मानवाची गरज आहे। मग हे जे विचार आहे तेच आपण दुसऱ्याशी शेअर करतो, दुसऱ्यासोबत बोलतो आपण, बरोबर ना। ते विचारच जर आपण इंग्लिशमधून केले तर सगळ्यात बेस्ट आयडिया आहे इंग्लिश स्पीकिंग करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी। म्हणजे आपण जे विचार करतो ना, थिंक इन इंग्लिश, म्हणजे जे बी आपलं मराठी आहे ते इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करून का होईना हळूहळू आपण ट्रान्सलेट करू आणि त्यानंतर एक वेळ अशी येईल, 15-20 दिवसातच असं वाटेल की आपण आता आपल्याला मराठी इंटू इंग्लिश ट्रान्सलेशन करायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिक आपले सेंटेन्स इंग्लिशमध्ये तयार होत आहे मनामध्ये। म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, म्हणजे आपल्याला आपल्या माइंडमध्ये काय करायचं ते विचार करायचं आहे आणि ही एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला केव्हाही कुठेही कशाही पद्धतीने करता येते। म्हणजे आपल्याला काही एन्व्हायरमेंट पाहिजे, वातावरण पाहिजे असं काही नाही, हे सगळ्यात चांगलं आहे कुठेही आणि केव्हाही करता येतं। म्हणजे विचार करायला लागायचं इंग्लिशमधून, जे आपण मराठी करतो तेच इंग्लिशमध्ये केलेलं त्याचा फायदा आहे ना। म्हणजे आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये विचार करण्याचा आपल्याला सध्या काही फायदा नाही, तर इंग्लिशमध्ये विचार केला तर तो एक फायदा होईल। आता ठीक आहे, सेकंड मी तुम्हाला सांगतो, रीड आउट लाऊडली। म्हणजे आता तुम्ही जे बी बुक आहे, तुम्ही म्हणाल काहीतरी बोलण्याची प्रॅक्टिस करायची ना, तर एखादं बुक घ्या इंग्लिशचं, म्हणजे एक 4थी-5वीच्या वर्गाचं बुक घेतलं तरी चालेल किंवा लहान मुलाचं बुक घ्या सुरुवातीला, ते तुम्ही शक्यतो तुम्हाला रीड करता येईल तर ते लाऊडली रीड करा, मोठ्याने वाचा। म्हणजे जे की तुम्ही जे तुमची जीभ आहे त्या जिभेला मराठीची किंवा इतर कोणत्याही भाषेची सवय लागलेली आहे, ती सवय तशी राहणारच आहे, पण तशीच सवय आपल्याला इंग्लिशची लावायची। मग आपल्याकडे इंग्लिश वर्ड्स नसतात, सेंटेन्सेस नसतात, आपल्याला काय बोलावं हे सुचत नाही, तर सगळ्यात सोपी आयडिया आपल्या जिभेला आपल्या तोंडाला त्याची सवय लावायची इंग्रजीची, तर आपण जे बी वाचतो आहे ना इंग्लिशमधून ते मोठ्याने वाचा। म्हणजे आपल्या जिभेला आपोआप सवय लागेल, एका शब्दानंतर दुसरा शब्द काय येतो हे जिभेला कळून जातं नंतर, मग ते आपोआप तसं आपली जीभ सवय लावून घेते आणि आपण मध्ये अडखळत नाही मग। ठीक आहे, म्हणजे वाचणं हे
कधीही चांगलं, म्हणजे त्यामुळे काय होईल, आपले जे बी प्रोनाऊन्शिएशन असतात ते क्लिअर होऊन जातील, आपले जे साऊंड असतात ते क्लिअर होतात, त्यानंतर वाक्याचं स्ट्रक्चर कळतं, कंपोनंट्स आपल्याला कळायला लागतात, म्हणजे कुठे थांबायचं आहे, कुठे पॉज घ्यायचं आहे, कुठे कॉमा आहे, फुल स्टॉप कुठे आहे, एक सेंटेन्स नंतर दुसरं सेंटेन्स कसं स्टार्ट होऊ शकतं, हे सगळे कंपोनंट्स आपल्याला कळायला लागतात. म्हणून रीड करणं 15-20 दिवस बघा तुम्ही, तुम्हाला लगेच फरक जाणवेल की रीड केल्याने काय फायदा होतो. आता नेक्स्ट मी तुम्हाला टिप सांगणार आहे ती आहे जस्ट अ मिनिट, म्हणजे एक मिनटं फक्त, एका मिनटात इंग्रजी बोलायला लागाल. कसं तर बघा, तुम्ही जे बी काही रुटीन करताय, तुम्हाला आता काय करायचं आहे किंवा काय केलेलं आहे, ह्या गोष्टी तुम्ही ना एक मिनटं नॉनस्टॉप बोलण्याचा प्रयत्न करा. पहिले स्क्रिप्ट बनवून घ्या वाटल्यास, नाही तर नका बनवू. एक मिनटं आपल्याला बोलता येतं का? म्हणजे आपण काय करू शकतो, एखाद्या स्पोर्टवर बोलू शकतो, पॉलिटिक्सवर बोलू शकतो, एखाद्या फिल्म मूवीबद्दल बोलू शकतो, त्यानंतर खूप सारे पर्याय आहेत आपल्याकडे, जसं आपलं स्वतःचा एक्सपिरियन्स आपण शेअर करू शकतो. शक्यतो हे जे बोलणं आहे ना ते रेकॉर्डिंग करून ठेवा, म्हणजे आपण जे रेकॉर्ड करतो ना ते आपल्याला नंतर ऐकता येतं, आणि त्यामध्ये आपण काय चुकतो, काय मिस्टेक करतो आहे, म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा किंवा ऑडिओ केलं तरी चालेल, म्हणजे कुठे थांबतो आपण, कुठे अडखळतो, ह्यानंतर काय आलं पाहिजे हे आपल्याला नंतर समजायला लागतं. म्हणजे जे लोक म्हणतात की आम्ही इंग्लिशचा खूप अभ्यास केला आहे, मला समजतं पण बोलता येत नाही, ह्या लोकांना तर चार चांद लावून देईल इंग्लिशला, ही एक मेथड. एक मिनटं नॉनस्टॉप बोलायचं, मग किती चुकान काही करा, नंतर तुम्हाला ते इम्प्रूव्ह करता येतं. आणि एकदा तुम्ही 10-15 दिवस असं केलं ना, इतके तुमची इंग्रजी इम्प्रूव्ह होऊन जाईल की बस सांगू नका. आता नेक्स्ट टिप तुमच्यासाठी मी आणलेली आहे ती म्हणजे टॉकिंग टू युअर सेल्फ, म्हणजे स्वतःशी बोला. म्हणजे स्वतःशी कसं, तर आपण एखाद्या आरशासमोर उभं राहू शकतो, ठीक आहे. आता हे बोलणं जे आहे ना समोर, म्हणजे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला शक्यतो, म्हणजे ते आपणच आहे समोर, आपली प्रतिकृती आहे. मग त्यावेळेस बोलताना आपला तेवढा कॉन्फिडन्स आहे का, आपण त्या पद्धतीने बरोबर बोलतो आहे का, त्यानंतर आपली बॉडी लँग्वेज म्हणजे आपण जे बी हालचाल करतो आहे ते व्यवस्थित आहे का, आपण कुठे अडखळतो आहे, या सगळ्या गोष्टी आरशात आपल्याला कळतं. आपलं जे बोलण्याची पद्धत आहे ते, म्हणजे आपला हसरा स्वभाव आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतात, नोट करता येतात की आपण नेमकं काय होतं आहे, काय चुकतं आहे आपलं, आपण कुठे थांबतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण स्वतःला ऑब्झर्व करतो ना त्या ठिकाणी आरशासमोर, आपणच आहे ना, आपण जे बोलतो आपल्याला दिसतं, आपल्या बॉडी लँग्वेजपासून आपली टोनिंग वगैरे सगळी आपल्याला समजते. त्यामुळे टॉकिंग टू युअर सेल्फ खूप छान मेथड आहे, तुम्ही आरशासमोर करू शकता. ह्यावेळेस तुम्ही ना इंग्लिशवर फोकस नका करू सुरुवातीला 8-15 दिवस, ग्रामरवर फोकस नका करू, इंग्लिशवर फोकस करा. म्हणजे काय, आता बघा, अमेरिकेमध्ये म्हणा किंवा हे फिल्म स्टार म्हणा, सेलिब्रिटी म्हणा, किंवा मग क्रिकेटचे जे स्पोर्ट स्टार्स असतात, हे सगळे जे आहेत ना जे इंग्लिश बोलतात ना, मॅक्सिमम लोकं चुकतात, खूप साऱ्या त्यांचे चुका निघतात, म्हणजे एरर्स असतात त्यांच्या बोलण्यामध्ये, पण ते ह्याकडे लक्ष नाही देत की मी काय चुकतो, हे फक्त त्यांना त्यांचे जे थॉट्स आहेत, त्यांच्या आयडिया आहेत, त्या डिलिव्हर करायच्या असतात. आपल्या मनातील गोष्टी व्यक्त केल्या, दुसऱ्यापर्यंत पोहोचल्या, तर ते आपल्याला इंग्रजी आली असं समजा. म्हणजे मिस्टेक होतात अमेरिकेमध्ये, तर जाणून बुजून मिस्टेक केल्या जातात. आता मी म्हटलं समजा नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनल, नॉट फॉरगेट टू लाईक, असं मी काहीतरी बोललो. आता ह्यामध्ये मी नॉट वगैरे वापरलं आहे, पण तिथं ॲक्च्युली डोंट पाहिजे होतं. नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब असं म्हटलं मी, पण ह्यामध्ये नॉटच्या जागेवर डोंट पाहिजे, म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली, पण ती गोष्ट तुम्हाला कळली ना, म्हणजे समोरच्याला कळलं, म्हणजे आपल्याला इंग्रजी बोलता आली. थोड्याफार मिस्टेक होतात, ते आपण हळूहळू क्लिअर करत चालतो, जशा जशा मिस्टेक होत चालतात तशा तशा आपल्या गोष्टी क्लिअर होत चालतात. म्हणून ठीक आहे, आता टेल अ स्टोरी इन इंग्लिश ही पाचवी माझी तुमच्यासाठी टीप आहे. म्हणजे आता जी बी गोष्ट तुम्हाला एखादी गोष्ट माहीत असते, बघा वन्स अ हेअर अँड रॅबिट मेट इन द फॉरेस्ट, दे डिसाइडेड टू हॅव अ रेस्ट, अशा प्रकारची स्टोरी तुम्ही जी मराठीमध्ये ऐकलेली असेल, हेअर बिगॅन टू रन, म्हणजे ससा पळायला लागला, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे ना, त्यांनी हे केलं होतं, म्हणजे शर्यत लावली होती जंगलात भेटल्यानंतर. ह्या गोष्टी तुम्हाला मराठीत येतात ना, त्याच गोष्टी तुम्ही इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ह्यावरून काय होतं, आपल्याला भूतकाळातील सर्व वाक्य कम्प्लीट, म्हणजे व्यवस्थित बोलता येतात. भूतकाळात सिम्पल प्रेझेंट येतं, सिम्पल पास्ट येतं, पास्ट कंटिन्युअस येतं, पास्ट परफेक्ट येतं, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस येतं, मग यूज टू येतं,
येतं, वूड येतं, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हॅड टू येतं, ह्या भूतकाळातल्या गोष्टी आपल्याला स्टोरीवरून कळतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही 2-4-5 स्टोरी तुम्ही ट्रान्सलेट करा म्हणजे मराठी इंटू इंग्लिश, त्यामुळे काय होईल, तुमचं भूतकाळ एकदम क्लिअर होईल. आणि डेली रुटीन बनवा, रोज तुम्ही काय करता, ह्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन बी व्यवस्थित होईल आणि जो प्रेझेंट टेन्स आहे तो टेन्स देखील तुमचा परफेक्ट होईल. एखादी गोष्ट मी इफ आय शाल बिकम द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आय शाल बिकम द जर्नलिस्ट, म्हणजे मी काय होईल, मी जर पंतप्रधान झालो तर, मी जर्नलिस्ट झालो तर, काही बनलो तर, पुढे भविष्यात मी काय काय करेल, ह्या गोष्टीवरती बी थोडंफार तुम्ही लिखाण करा आणि ते बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे नक्की एक महिना एवढं जर केलं ना, तुमची इंग्रजी एकदम व्यवस्थित इम्प्रूव्ह होऊन जाईल. मग छोट्या छोट्या ग्रामरच्या मिस्टेक आहेत त्याच तुम्हाला हळूहळू कमी करता येतील. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.